कोणीही भगवी शाल घातली म्हणजे बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाही असा खोचक टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांना दिला आहे. पाचोरा येथे नुकताच शिवसेनेचा शिवसेना संपर्क मेळावा संपन्न झाला. यावेळेला पालकमंत्री बोलत होते. या कार्यक्रमात शिवसेनेचे उपनेते तथा जिल्ह्याचे निरीक्षक लक्ष्मणराव वडले, आमदार किशोर पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, महानगर प्रमुख शरद तावडे, संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, डॉक्टर हर्षल माने यासह अनेक मोठे नेते व पदाधिकारी कार्यकर्ते मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाला काय दिलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. टायगर फोर्सची माणसं इथे आता आपल्यामध्ये प्रवेश करताय, राष्ट्रवादीचे लोक प्रवेश करताय. आपण त्यांना फोडलं नाही पण ते आपल्यामध्ये आले. पण सध्या तर देव फोडायला लागले. पहिले रामाला फोडला, आता हनुमान फोडला. आता शिवसेनेकडे कोणता देव आलाय तर म्हणजे महादेव. बम बम बोले बेलते सोने चांदी के बोले कमाएंगे गुरु तो खाएंगे. आमच्याकडे नाना बसोबा फिरोबा मुंजोबापर्यंत पोहोचू नये. हे महाविकास आघाडीचं सरकार कोसळावं याच्यासाठी प्रचंड प्रयत्न बांधवले या राज्यामध्ये झाला, भारतीय जनता पक्षाकडून झाला. आज आमदार फुटतील तेव्हा सरकार पडेल. तिघांचा आत्ता दिसेल तेव्हा दिसेल. परंतु 2.5 वर्षापर्यंत हे राज्य सरकार यांच्या बापाकडून पळू शकलं नाही. मग आता काय करायचं? मग ईडी लावा, सीबीआय लावा, नाही काय तर ती राणा लावा, नाही काही तर तो बोबड्याला सकाळी उठवून टीव्हीवर पाठवा. याच्या पलीकडे दुसरे कुठलेही धंदे बांधवावं या मागच्या 2.5 वर्षापासून यांनी आणलं. प्रतिनिधी राकेश सुतार पाचोरा.